जळगाव आजच्या घडीला भाजपचा हक्काचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात भाजप विरोधी लाट असली तरीही जळगावमध्ये डोळे झाकून भाजपचाच उमेदवार निवडून येतो. मागच्या अनेक वर्षांपासून इथले दोन्ही खासदार भाजपचे आहेत. एखाद दुसरा अपवाद सोडल्यास सगळे आमदार भाजपचेच आहेत. जिल्हा परिषद भाजपची, जिल्ह्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायत ते बहुतांश नगरपालिका आणि महानगरपालिकेवरही भाजपची सत्ता होती. पण असा हा अभेद्य भाजपचा बालेकिल्ला कधी काही काँग्रेसच्या ताब्यात होता. काँग्रेसचं ग्रामीण अधिवेशनही या जिल्ह्यात झालं होतं. या अधिवेशनानं जळगाव संपूर्ण जगात ओळखलं जाऊ लागलं. हे काँग्रेसचं अधिवेशन झालेला आणि मगाशी अपवाद म्हणून उल्लेख केला तो मतदारसंघ म्हणजे रावेर. याच रावेर विधानसभा मतदारसंघाविषयी जाणून घेऊयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमधून. धनाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी यांसारख्या दिग्गज नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द याच तालुक्यातून सुरू केली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उच्च स्थानापर्यंत त्यांनी आपला ठसा उमटवला. धनाजी नाना चौधरी यांनी काँग्रेसचं ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशन भरून खान्देशमध्ये स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. वडिलांनंतर मधुकरराव चौधरी राजकारणात सक्रिय झाले. 1957 ते रावेरचे आमदार झाले. त्यानंतर ते 1980 रावेरचे आमदार होते. 1980 रामकृष्ण पाटील यांनी मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवला. 1985 मात्र गुणवंतराव सरोदे यांनी या मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलं. पुढं 1990 पुन्हा एकदा मधुकर चौधरी यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. यात ते निवडून आले आणि थेट विधानसभेचे अध्यक्ष झाले. 1995 मात्र चौधरी यांचा भाजपच्या अरुण पाटील यांच्याकडून अवघ्या 5,000 मतांनी पराभव झाला. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून दूर झाले. मधुकरराव चौधरी यांचा वारसा मुलगा शिरीष चौधरी यांनी पुढं सुरू ठेवला. 1999 ते राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले पण त्यांचा पराभव झाला. तर काँग्रेसचे राजाराम महाजन निवडून आले. 2004 भाजपचे अरुण पाटील दुसऱ्यांदा विजय झाले. तर आघाडीच्या राजकारणात चौधरी यांना थांबावं लागलं. पण 2009 चौधरी यांनी बंडखोरी करत अपक्ष आमदारकी जिंकली. 2014 आघाडीच्या स्वतंत्र लढण्याचा चौधरींना तोटा झाला. काँग्रेस राष्ट्रवादीची मतं विभागली गेली. शिवसेनेची फारशी ताकद नसल्यानं भाजपला फटका बसला नाही. त्यातून भाजपचे हरिभाऊ जावळे निवडून आले. 2019 पुन्हा शिरीष चौधरी यांनी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक जिंकली. हरिभाऊ जावळे यांचा थोडक्यात पराभव झाला. आता शिरीष चौधरी इथले विद्यमान आमदार आहेत. पण यंदा त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. तर हरिभाऊ जावळे यांचं निधन झालंय. त्यामुळं या मतदारसंघाला नवीन आमदार मिळणार आहे. काँग्रेसकडून शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आमदार चौधरी यांनी मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञता सोहळा आयोजित केला. त्यावेळी मुलाच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात करून दिली. विधानसभेचं तिकीट त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मुलासाठी मागून घेतलं. या सोहळ्याला काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असे नेतेही उपस्थित होते. त्यामुळं धनंजय यांच्या उमेदवारीची केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे. पण भाजपचीही या मतदारसंघावर मजबूत पकड आहे हे नाकारून चालणार नाही. भाजप खासदार रक्षा खडसे यांना 2019 या विधानसभा मतदारसंघातून 39,000 तर 2024 35,000 मताधिक्य मिळाले. त्या सातपुड्यातील वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळं भाजपलाही इथं विजयाचा आत्मविश्वास आहे. यंदा भाजपकडून हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे, डॉक्टर कुंदन फेगडे, नंदू महाजन आदींची नावं चर्चेत आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार मनीष जैन इच्छुक आहेत. जैन यांनी स्वतः इथून उतरण्याचा इरादा बोलून दाखवलाय. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी देखील प्रहारकडून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. रावेर मतदारसंघात मराठा, लेवा, मुस्लिम, बौद्ध मतदारांची संख्या जास्त आहे. त्यासोबतच गुर्जर, धनगर, माळी, कोळी, आदिवासी समाजही या ठिकाणी निर्णायक आहे. रावेर मतदारसंघातील प्रश्नांबाबत बोलायचं झालं तर मेगा रिचार्ज प्रकल्प, केळीवर आधारित प्रकल्पांची निर्मिती, बरणपूर अंकलेश्वर महामार्ग, रावेर आणि यावल इथं MIDC उभारणी, उच्च शिक्षणाची व्यवस्था, शेती रस्ते मजबुतीकरण, 2004 अतिवृष्टीत वाहून गेलेल्या दुर्लक्षित पाझर तलावांची बांधणी आणि दुरुस्ती, महिला बचत गटांसाठी लघुउद्योग आणि इतर विषय महत्त्वाचे आहेत. आता यंदा सगळेच उमेदवार नौखे असणार आहेत. त्यामुळे हे प्रश्न नौखे आमदार कसे सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, रावेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं
तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी इथून कोणकोण इच्छुक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा.